पनवेल महापालिकेच्या वतीने प्लास्टिक मुक्त अभियान जोरदार राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अवघ्या 3 आठवड्यात 2,190 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 67 लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्लास्टिक मुक्त अभियानाची माहिती देण्यात आली. पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा ठराव महापालिकेच्या 19 सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला असून 2 ऑक्टोबर पासून महापालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. या मोहिमेला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेला आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्यासह उपायुक्त संध्या बावनकुळे, जमीर लेंगरे, सहायक आयुक्त तेजस्विनी गलांडे उपस्थित होते. यावेळी प्लास्टिक बंदी मोहिमेला मिळत असलेल्या प्रतिसादाची माहिती देण्यात आली. जप्त केलेल्या प्लास्टिकचा वापर रस्ता डांबरीकरण किंवा इतर ठिकाणी करण्यात येणार आहे, जेणेकरून हे प्लास्टिक पुन्हा बाजारात विक्री किंवा वापरासाठी येऊ नये याची दक्षता घेणार असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी यावेळी दिली. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय ठरत असलेल्या कापडी पिशव्या तयार करण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.